हॅलो, वेलकम टू गायडन्स ग्रुप. तुम्हाला माहितीच आहे की गायडन्स ग्रुप आपला एमपीएससीचा अख्खा सिलेबस हा एक मॉड्युलर पॅटर्न मध्ये रन करतो. त्याच हिशोबाने तुम्हाला सगळ्यांना हे माहितीच असेल की गेल्या महिन्यात आपण मराठी ग्रामरचा मॉड्यूल केला, डिसेंबर महिन्यात आपण इंग्लिश ग्रामरचा मॉड्यूल केला. आणि हे करण्यामागचं उद्दिष्ट सिम्पल आहे की तुमचा प्रत्येक विषय नीट डिटेल्ड अनालिसिस सोबत कम्प्लीट व्हायला हवा. आता इन जनरल जर आपण विषय बघायला गेलो तर त्याचा व्याप खूप मोठा असतो, पण आपल्याला एक परीक्षा द्यायची आणि त्या परीक्षेचा स्कोप काय आहे तो फोकस ठेवूनच आपल्याला अभ्यास करायचा असतो. तरच ह्या स्पर्धा परीक्षेत आपल्याला कुठेतरी होप असतात की नंबर ऑफ क्वेश्चन्स किती येतात आणि आपण किती अॅक्युरेट स्कोर करतोय हा आपल्याला डिफरन्स भरता येतो, म्हणजे क्युम्युलेटिव्ह स्कोर आपल्याला जास्तीत जास्त काढता येतो, इव्हेंच्युअली आपण एक्झाम पास होतो. ह्याच दृष्टिकोनाने ह्याच मॉड्युलर पॅटर्न मध्ये जे आपण जातो, तसंच पुढच्या महिन्यात म्हणजे जानेवारी 2021 महिन्यात आपण हिस्ट्री हा मॉड्यूल चालू करणार आहोत. तुम्हाला एमपीएससीचा सिलेबस तर नक्कीच कल्पना असेल. इतिहास हा विषय, ह्या विषयाचा स्कोप जर सिलेबस कॉपी आपण बघायला गेलो तर हा भरपूर आहे. म्हणजे आपण प्राचीन भारतापासून सुरुवात केली, मध्ययुगीन भारतावर आलो, आधुनिक भारत, स्वातंत्र्योत्तर भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास, हा असा आपल्याला अख्खा सिलेबस आहे, हा स्कोप आहे त्या सिलेबसचा. आता तो कम्प्लीट करायचा कसा हा महत्वाचा भाग आहे. आपण तर गायडन्स ग्रुप एक महिन्याची मॉड्युलर बॅच चालवतो, सो 30 दिवसात 30 त्याचे सेशन्स होतात आणि त्याच्यात अख्खा सिलेबस कम्प्लीट करतो. ऑलराईट, सो आता हा सिलेबस म्हणजे काय तर हे तुम्ही नीट फुल डिटेलमध्ये बघितलं असेल, पण जेव्हा आपण लेक्चर्स करतो त्याच्यात आपण पिन पॉइंट फोकस त्याच्यातले इम्पॉर्टंट टॉपिक्स काढतो. ऑलराईट, आणि त्याच्यात अख्खा सिलेबस त्या टॉपिकला सर्क्युलेट करून कव्हर कसा होतो ह्याच्यावरती आपण पूर्णपणे फोकस ठेवतो. आता ते टॉपिक्स मग मला वाचायचे कुठून, तर कोणते सोर्स, म्हणजे माझे स्टेट बोर्ड टेक्स्टबुक असो किंवा रेफरन्स बुक असो, मी काय त्याच्यातनं आउटपुट काढायला हवं हे पण तितकंच महत्वाचं आहे. सो मॉड्यूल मध्ये जेव्हा हिस्ट्री मी जो ही विषय घेणार आहे त्याच्यात आपला फोकस काय असेल, एक ऑलराईट अख्खी रूपरेषा असेल, आपल्याला आधुनिक भारताची अख्खी रूपरेषा असेल आणि अख्ख्या हिस्ट्री मॉड्यूलची अख्खी एक रूपरेषा असेल. दुसरा पॉइंट, लेक्चर्स मध्ये आपल्याला पिन पॉइंट फोकस असेल ज्याच्यात आपल्याला परीक्षेला येणारे प्रश्न ऑलराईट यांचं अनालिसिस केल्यानंतर जो ट्रेंड लक्षात येतो की कुठल्या एरियाज मध्ये कसे फोकस्ड क्वेश्चन असतात त्याला धरून अख्खा सेशन होणार आहे. आणि तिसरा पॉइंट, त्या गोष्टींना लक्षात कसं ठेवायचं, ह्या तीन महत्वाच्या मुद्द्यांना फोकस ठेवून आपण अख्खा मॉड्यूल रन करणार आहोत. ऑलराईट, जसं तुम्ही आधीच्या मॉड्यूलला प्रतिसाद दिलाय तसंच मी तुम्हाला सांगेन पुढच्या मॉड्यूलला सुद्धा प्रतिसाद द्या. 4 जानेवारी 2021 इतिहास हा मॉड्यूल आपण सुरू करत आहोत. सो त्याच्यासाठी ऍडमिशन डेट्स आता चालू होत आहे. तुम्ही 2 जानेवारी पर्यंत तुमची नाव नोंदणी करू शकता आणि हिस्ट्री ह्या मॉड्यूलसाठी तुम्ही एनरोल करू शकता. लास्ट बट नॉट द लिस्ट, की फक्त आपण ह्या मॉड्यूलसाठी म्हणून आपल्याला फोकस नाहीये. ऑलराईट, नवीन मॉड्यूल चालू होत आहे, तुम्ही ह्या मॉड्यूलमध्ये एंट्री करू शकता. बरेचसे विद्यार्थी फोन करून विचारतात की सर आम्हाला लेट झालं का, मला बॅच जॉईन करायला लेट झालं का, तर अजिबात नाही. कारण मॉड्युलर सिस्टम असल्यामुळे जरी तुम्ही हिस्ट्री मॉड्यूलला सुरुवात करत असाल आणि समजा डिसेंबर मध्ये तुमचं इंग्लिश ग्रामर मिस झालंय, तरी तुम्ही 2021 मध्ये अख्खा सिलेबस तुमचा कम्प्लीट होणारच आहे आणि त्याच मंथली स्ट्रक्चर मध्ये तुमचा सिलेबस कम्प्लीट होणार आहे. सो डोंट वरी, लवकरात लवकर तुम्ही ऍडमिशन घ्या ह्या बॅचला आणि आम्हाला कॉल करून तुम्हाला काही डाऊट्स असतील आम्हाला नक्कीच विचारा. त्याची लिंक मी तुम्हाला खालती डिस्क्रिप्शन मध्ये देतच आहे. तुम्हाला क्वेरीज असतील तर बिंदास कॉल करा. थँक्यू, बाय.